नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर विथ बाबराव या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. पहा, जे काही मुंबई शहरसाठी बरेच विद्यार्थी अर्ज करतात आणि त्या ठिकाणी जे काही पेपरसाठीचे कट ऑफ आहे मित्रांनो, त्याविषयी आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की मुंबईला भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले, कारण जेवढे जर जागा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले महाराष्ट्रातून, त्यातले 50% फॉर्म हे मुंबईसाठी म्हटलं तरी काही कमी नाही आहे. यामध्ये बघा, कमीत कमी 12 ते 13 लाखच्या आसपास फॉर्म गेलेले आता सध्या. त्यातले बरेचसे फॉर्म जर पाहिले गेले तर 1-6 लाखाच्या आसपास फॉर्म मुंबईमध्ये चालक आणि शिपाई या पदांसाठी जर पाहिलं गेलं तर. याच्यामध्ये प्रथम मुंबई शहरसाठी जे काही लेखीसाठी कट ऑफ लागणार आहे ग्राउंडचे, तर सर्व पद्धतीने याची आपण माहिती घेणार. यामध्ये कसं आहे, फक्त सध्या आपण शिपाईची माहिती घेणार आहोत की शिपाईमध्ये किती कट ऑफ पेपरसाठी जाऊ शकतो. आता एकूण जागा किती आहे, त्या 8,000 आहे मुंबईला. त्यामध्ये चालकच्या 1,000 जागा आहेत, त्या सोडून देऊ आपण. पोलीस शिपाईसाठी आहे 7076 ह्या जागा, पोलीस शिपाई या पदासाठी. आता जर सविस्तर केलं तर आता फॉर्म किती आलेले आहे त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर एकूण जे अर्ज आलेले आहेत ते 5 लाख प्लस झालेले आहेत शिपाईसाठी. 1,425,000 हे पुरुषांचे आणि एक तिथून पुढं महिलांसाठी 55,000 म्हणजे 1 लाखाच्या आसपास हे जाणार आहे. 4,25,000 जर पाहिलं गेलं तर एकूण जर जाईल तर 1,525,000 आसपास फॉर्म किंवा 6 लाखाच्या आसपास फॉर्म हे जातील. अजून 4-5 दिवस आहे पण परंतु फॉर्म एवढे काही आता येत नाही. तर बरेच विद्यार्थ्यांनी भरलेले, जे काही इथून पुढं टाकतील तर डबल त्या विचार पूर्णच विद्यार्थी बरेच भरत आहेत. आता त्याच्यामध्ये जर जागा पाहिल्या गेल्या तर फॉर्म 1 लाखाच्या आसपास महिलांनी आणि पुरुष जर पाहिलं गेलं तर 4,25,000 एक होऊन जातील. तर एकूण फॉर्म होतील 4.25 लाख ते 4.5 लाख फॉर्म मुंबईला राहतील फक्त शिपाई पदासाठी. चालकचे वेगळे आहेत, चालकचे 1 लाखाच्या वरती त्या आसपास फॉर्म जाणारच आहे. 1,000 जागेंसाठी. आता यामध्ये जर पाहिलं गेलं तर 3 इव्हेंट असणार आहे. 3 इव्हेंटमध्ये एक असणार आहे 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे आणि गोळाफेक. जर या 3 इव्हेंटमध्ये जर पाहिलं गेलं तर व्यवस्थित ज्यांचं काही फिजिकल असेल 40+ मेरिट लागेल ते वेगळं लागेल, पण कमीत कमी ज्या विद्यार्थ्यांना 40+ लीड राहील ते विद्यार्थ्यांना पेपरला किंवा पेपर नंतर जे काही फायनल मेरिट असेल त्याला फायदा होईल. कारण किती विद्यार्थी कशा पद्धतीने हे करतात, एकूण पेपरसाठी वेळ भेटणार आहे तर आता सध्या तरी फेब्रुवारीपर्यंत तरी ग्राउंडचंच नियोजन करण्यामध्ये यांना लागणार आहेत. कारण की फेब्रुवारीत सांगितलं की फिजिकल चालू केलं जाईल. तसं पाहिलं गेलं तर आता जानेवारी 1 आणि डिसेंबरचे 1-15 दिवस जर पकडले, 15 डिसेंबर नंतर फॉर्मचे, तर 40 ते 45 दिवस विद्यार्थ्यांकडे आहेत फिजिकलसाठी. 45 दिवस हे चांगल्या पद्धतीने, बरेच विद्यार्थी आता 35-36 या रेंजमध्ये आहेत. 5-6 मार्क त्यांचे आरामशीरतेपर्यंत वाढून जातील. आता याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना 40+ जाणार आहे तोपर्यंत. आता मेरिट जर पाहिलं गेलं तर याच्यामध्ये जर पुरुषांचं पाहणार आहोत प्रथम, पेपरसाठी शिपाई पदाचं जे काही मेरिट असणार आहे जे काही पुरुषांचं आहे, महिलांचं नंतर पाहू आपण. बघा, मुंबईमध्ये सर्वसाधारण हा 40च्या आसपास राहणार आहे, 40+ राहील. मुंबईसाठी जागा जास्त याचा अर्थ खूप कमी येईल आहे यातला भाग नाही. वेळ चांगला आहे आणि विद्यार्थी पण मन लावून प्रॅक्टिस करतात. आता सध्या 2-3-4-5 वर्षापूरीचा भाग वेगळा होता, परंतु आता विद्यार्थी एक जोमाने करत आहेत. त्यामुळं 40 ते 39 प्लस मायनस 1 मार्क राहील, परंतु याच्या जवळच ही मेरिट लागणार आहे. OBCचं 39 ते 38 आसपास मेरिट लागेल, SC ST चं 37+ लागेल, कमी लागणार नाही. ST ST 37+ राहील, PGA 38+ राहील, NT 37+ राहील, SBC 37+ राहील. त्यानंतर जर पुढं पाहायला गेलं तर बा EWS आहे, EWS 38+ राहील. माजी सैनिक आहे, माजी सैनिक 32+ राहील. खेळाडू आहेत, खेळाडू पण 34+ राहील. प्रकल्पग्रस्त 32+ राहतील आणि होमगार्ड किंवा जे काही पोलीस पाळले आहेत ते 35-34 किंवा 1 मार्क जास्त 36 असे पण होऊ शकतात. ते या पद्धतीनेच मेरिट लागेल, याच्यापेक्षा जास्त राहणार कारण की माझी सैनिकामध्ये पण भरपूर कॉम्पिटिशन आहे, होमगार्डमध्ये पण भरपूर कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे असं काही नाही की जागा कमी आहेत त्यांच्यासाठी जरी पाहिलं गेलं तशा पद्धतीने भरपूर विद्यार्थ्यांनी होमगार्डच हे केलेले आहेत. त्यामुळे असं काही नाही, पोलीस पाळले पण त्या पद्धतीने राहतात, ते भरपूर तयारी करतच असतात ते विद्यार्थी, असातला भाग नाही आहे.
आता यामध्ये जर पुढं पाहिलं गेलं तर महिला उमेदवार आहे. महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं गेलं तर सर्वसाधारण 36+ राहणार महिलांचं, 37-37+ होऊ शकतं, एखादा मार्क कमी पण होऊ शकतो, पण ह्या रेंजमध्येच राहणार. पीजीए 34+ राहणार, एनटी 35+ राहणार, ओबीसी 37+ राहणार, एसटीएससी 36-35 या दरम्यान राहील, त्यानंतर ईडब्ल्यूएस 34+ राहील. मित्रांनो बघा, या पद्धतीने जर प्रॅक्टिस जर व्यवस्थित जर केली तरी तुमचं टार्गेट 40 राहून द्या, असं काही नाही. बरेच विद्यार्थी 5 लाख 6 लाख जरी पकडले तर आता एकाच 10 हा रेशो राहणार आहे जो पेपरसाठी असणार आहे. एकाच 10 जर पाहिलं गेलं तर जरी 7 हजार जर जागा असल्या तरी 71 हजार विद्यार्थी पेपरसाठी घेतले जातील. आता 70 हजार जरी म्हटलं तरी जागा किती आहेत, जर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत ते कमीत कमी 1.5 ते 6 लाख फॉर्म असतील, 6 लाखातून 70 विद्यार्थ्यांचा भविष्य फक्त. मग याचा अर्थ असा नाही की 70 विद्यार्थी खूप कमी म्हणजे कमी आहेत, असं काही नाही. विद्यार्थी आपल्या पद्धतीने तयारी करतात ते, त्यामुळे बघा व्यवस्थित त्या ग्राउंडची तयारी करा, पेपरचा पण अभ्यास चांगला करा आत्तापासूनच, कारण की पेपर पण कशा पद्धतीने निघले जाते तर हार्ड पण पेपर येऊ शकतात. मुंबईसाठी गेल्या वर्षी पण हार्ड पेपर आला होता, ग्राउंडला जरी चांगले मार्क पडले तर पेपरला बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क नव्हते पडलेले, ग्राउंडचा स्कोर चांगला असून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं. बघा त्यामुळे चांगल्या पद्धतीने ग्राउंडची पण प्रॅक्टिस करा, वेळ भेटलेला आहे तुम्हाला चांगला, हा आणि पेपरची पण तयारी आत्तापासूनच चालू ठेवा. सगळे सविस्तर विषय वाचत जावा, वेळ पेपर पण सॉल्व्ह करत जावा, सविस्तर अभ्यास केला तर त्याचा नक्कीच फायदा होऊन जाईल. बघा अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.